भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिरोळ ग्रामीण रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी उपचार मेळावा। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार मेळाव्यात शिरोळ तालुक्यातील एकूण 428 लाभार्थी रुग्णांची नोंद झाली। या मेळाव्यामध्ये एकूण 141 लोकांचे डिजिटल युनिक आयडी कार्ड काढण्यात आले असून 383 रुग्णांची त्याच्या संबंधित विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी करून निदान उपचार करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेंद्र कुंभोजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर PS पाखरे, गट विकास अधिकारी शंकरराव कवितके यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष तातासो पाटील उपस्थित होते। या आरोग्य शिबिरामध्ये नाक, कान, घसा 12, शल्यचिकित्सा व मूत्ररोग 20, सामान्य आजार व अनैसर्गिक आजार 59, लहान मुलांचे आजार 28, डोळ्यांचे आजार 67, संशयित कॅन्सर रुग्ण 2, स्त्रीरोग चिकित्सा 19, अस्थिरोग 48, नवीन मधुमेह रुग्णशोध 1, इतर आजार 127, अशा एकूण 380 अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले। यामध्ये सर रोग निदान, बाल रोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, मानसिक आजार, त्वचा रोग, कान नाक घसा, मूत्ररोग, दंतरोग इत्यादी आजारांची तपासणी, निदान व उपचार करण्यात आले। यावेळी शासकीय आरोग्य मेळाव्यास कोल्हापूरचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर दुर्गादास पांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांच्या चांगल्या उपचार सेवेबरोबरच शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेंद्र कुंभोजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पाखरे, नीता माने, डॉक्टर सुधीर सरवदे यांच्यासह तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टर यांचे या शिबिरासाठी योगदान लाभले। पंच न्यूजसाठी शिरोळहून दगडू माने।